नमस्कार मित्रांनो, दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। नवीन व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक यामधील पाठ क्रमांक 24 आपण परिसर धोक्यात आणत आहोत का या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे। माहिती मिळवा। एक 1951 साली जनगणना झाली त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या किती होती? उत्तर 1951 साली जनगणना झाली त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे 36 कोटी होती। 2011 साली जनगणना झाली त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या किती होती? उत्तर 2011 साली जनगणना झाली त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती। अ काय करावे बरे? बुलढाणा येथे राहणाऱ्या तुमच्या काकांची जुनी स्कूटर आहे, ती सुरू केली की स्कूटरमधून खूप धूर येत असतो। उत्तर ती स्कूटर गॅरेजमध्ये न्यावी व चांगल्या कारागिराकडून दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून स्कूटरच्या धुराने हवेचे प्रदूषण होणार नाही। आ यादी करा। पेट्रोल अथवा डिझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी करा। उत्तर स्कूटर, मोटारसायकल, ट्रॅक्टर, मोटारगाडी, ट्रक, बस, रेल्वे, विमान इत्यादी। ई जरा डोके चालवा। एक कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीत सोडतात त्यामुळे आसपासच्या लोकांना काय त्रास होत असेल? उत्तर एक खराब झालेले पाणी नदीच्या पाण्यात सोडल्यामुळे नदीचे पाणी खराब होईल व लोकांना नदीतील दूषित पाण्याचा वापर करावा लागेल। दोन दूषित पाण्याचा वापर केल्यामुळे विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागेल। दोन विजेच्या शोधामुळे मानवी जीवन कसे सुलभ झाले? उत्तर एक विजेच्या शोधामुळे विजेवर चालणाऱ्या पंपांचा वापर सुरू झाला त्यामुळे कमी वेळात व कमी कष्टात पाणी उपसणे शक्य झाले आहे। दोन विजेवर चालणारी उपकरणे, यंत्रे, वाहने यांचा वापर सुरू झाला आहे त्यामुळे मानवाचे जीवन अधिकाधिक सुलभ होत आहे। ई खालील प्रश्नांची उत्तरे द्या। एक माणसाने कोणकोणती वाहने निर्माण केली आहेत? उत्तर माणसाने बस, स्कूटर, आगगाडी,
ट्रॅक्टर, विमान यांसारखी वाहने निर्माण केली आहेत. दोन, नवीन वसाहती बांधण्यासाठी काय करावे लागते? उत्तर, नवीन वसाहती बांधण्यासाठी जमीन मोकळी करावी लागते व त्यासाठी त्या जागेवरील झाडे तोडावी लागतात. तीन, डासांमुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो? उत्तर, डासांमुळे हिवताप, डेंग्यू, हत्ती रोग, चिकुनगुनिया इत्यादी रोगांचा प्रसार होतो. चार, दुबार तिबार शेतीचा जमिनीत मुरलेल्या पाण्यावर काय परिणाम झाला आहे? उत्तर, दुबार तिबार शेतीमुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे. उ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एक, उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची टिंबटिंब निर्माण होते. उत्तराचा अचूक शब्द आहे टंचाई. दोन, रेडा किंवा बैल लावून टिंबटिंब फिरवले जाते. उत्तराचा अचूक शब्द आहे रहाट गाडगे. तीन, सर्व प्राण्यांपेक्षा टिंबटिंब अधिक बुद्धिमान आहे. उत्तराचा अचूक शब्द आहे माणूस. चार, मोठ म्हणजे चांबड्याची एक मोठी टिंबटिंब. उत्तराचा अचूक शब्द आहे पिशवी. पाच, टिंबटिंब खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले आहेत. उत्तराचा अचूक शब्द आहे रोजगारासाठी. उ, माहिती मिळवा. एक, डिझेल आणि पेट्रोल जपून वापरा. डिझेल व पेट्रोल हे खनिज तेलापासून बनविले जाते. खनिज तेलाचा साठा भूगर्भात मर्यादित असल्याने त्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. तसेच डिझेल व पेट्रोलच्या अतिवापराने हवेत प्रदूषण होऊन ते मानवी आरोग्यास व सजीव सृष्टीस घातक आहे. त्यामुळे डिझेल व पेट्रोल जपून वापरावे. दोन, पाण्याची बचत करा. पाणी ही एक जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे ते वापरताना जपून वापरले पाहिजे. कारण पावसाचे पाणी कमी प्रमाणात व लोकसंख्या आणि औद्योगिकरण यामुळे पाण्याचा साठा जमिनीत कमी होत आहे. एक, भाज्या फळे धुतलेले पाणी कुंड्यातील झाडांना घालावे. दोन, नळाची गळती असल्यास त्वरित दुरुस्त करावी. तीन, पाण्याचा पुनर्वापरावर भर द्यावा. चार, बाथरूममध्ये आंघोळ करताना शॉवरचा वापर टाळावा. पाच, वाहने धुताना कमी पाणी वापरा. विद्यार्थ्यांसाठी आव्हान. एक, परिसरातील पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची यादी करा. दोन, शहरातील लोकसंख्या वाढण्यामागील कारणे शोधा व लिहा.
तीन, आपण पाण्याची बचत कशी करू शकतो याची यादी करा. धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.